बघा आवाज येते का? आवाज येतो ना? घरी देतो फोन. बघा असं नाही तर AX सी AX सी CVE प्रश्न चिन्ह GRI IPK प्रश्न चिन्ह या ठिकाणी काय येईल हे निर्भीवाय प्रमाणे मान्य केलेले आहे बघा हे निर्भीवाय प्रमाणे सर ईटीजी येईल का हो ईटीजी बघा असं म्हणलं काय होता एएक्सी असा घेतलेला आहे परत सीबीई असा घेतलेला आहे परत सुरुवातीला तुम्ही ईटीजी असा संबंध आहे त्यामुळे प्रश्न केल्याच्या ठिकाणी संबंध यांची रचना प्रमाणे रचना केलेली अशी रचना पुढं बरोबर मानल्या जातात परंतु जी आर आय असा घेतलेला आहे आणि परत आय बी असा घेतलेला आहे हा संबंध त्या ठिकाणी तुम्हाला ईटीजी हे रचना आहे दिलेली रचना तुम्ही एझेड बी वाय प्रमाणे एझेड बी वाय प्रमाणे संबंध काय एझेड बी वाय प्रमाणे याच्या समोरासमोरचा विचार करून घे चला पुढचं देतो बघा ए वाय सी ए वाय सी WEU GSI QKO QKO प्रश्न चिन्ह प्रश्न चिन्ह प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येईल एनबीवाय प्रमाणे सुटते का बघा पर्याय देऊ पर्याय विचार करा सोपं जाईल तुम्हाला दुसरी जी मालिका कंटिन्यू अशी चालू असते आय लक्षात ठेवायचं एन ए वाय असा आहे पहिला पर्याय दुसरा एन बी वाय तिसरा पर्याय आहे एम वाय बी
m y d आणि चौथा पर्याय आहे m d d m d d m z b येते सर कोणता पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे पर्याय क्रमांक 4 कसा येतो बघूया चला पर्याय क्रमांक 4 कसा येतो बघूया हो आहे बघा काय संबंध आलेला आहे AYC आता संबंध घेतलेला AYC AZPY प्रमाणात AZPY प्रमाणात AYC आता संबंध घेतलेला परत WPU परत WPU आता संबंध घेतलेला आणि वर गेले वर खाली आले आणि हे वर इकडे आले त्यानंतर परत बघा GSI GSI आता संबंध घेतलेला GSI त्यानंतर QKO QKO आता संबंध घेतलेला आहे म्हणजे संबंध घेताना काय केलं वासी नंतर लगेच त्या पद्धतीने लगेच त्या पद्धतीने घेतले आणि नंतर त्या पद्धतीने लगेच क्यू घेतले आता ओ नंतर तर यात लगेच म्हणतो एम ए आणि खाली आणि असं येणार एम त्या खाली कोण असणार आहे की आणि तो कोण असणार आहे बी बरं एम त्या खाली कोण असणार आहे ही मालिका पूर्ण सांगितलं तुम्हाला सरळ असणार आहे एम आणि बी येणार एम म्हणजे बी तुमचं उत्तर आलेलं होतं एम म्हणजे बी आणि संबंध हा काय ए झेड बी वाय प्रमाण ए झेड बी वाय प्रमाणे म्हणायचा हा संबंध तिथे अंक किंवा अंतर काढू शकत नाही ए झेड बी वाय प्रमाणे संबंध म्हणा ए झेड बी वाय प्रमाणे चला पुढचं देतो लगा कुठं Q1F दिलेला आहे एक आहे बघा S23 S2E नंतर U6D काय संबंध येईल बघ पर्याय सांगा सर पर्याय पर्याय सांगू या पहिला पर्याय y at 10 b दुसरा पर्याय y at 10 b तिसरा पर्याय u6 तिसरा पर्याय x at 10 b आणि चौथा पर्याय एक
दिसते का तुम्हाला बघतो हो सर दिसते मग मालिका ए नीट बी वाय प्रमाणे पहिले ज्या पद्धतीने आपण तो बोलू होतो त्या पद्धतीने तो बोलून बघा सर वाय आणि बी तर फिक्स आहे पहिल्यांदा वाय आणि लास्टला बी फक्त मधला अंक समजायला गेलाय काही वाय आणि बी तर येणार आहे बरोबर आहे बघा वाय आणि बी कसं येते कुठं आहे क्यू क्यू नंतर एक घर करून एस एस नंतर एक घर करून यू किती यू नंतर एक घर करून डब्ल्यू किती डब्ल्यू नंतर एक घर करून वाय येणार आहे बरोबर दुसरा विचार करा एफ एफ नंतर एक घर मायनस करून किती आहे एक घर मायनस करून बी घेतलं एक घर मायनस करून बी घेतलंय आणि एक घर मायनस करून परत बी येणार आहे आता अंकाचा विचार करा अंकाला एक आहे दोन आहे सहा आहे एकवीस आहे वाढ झाली अंकामध्ये एक दोन सहा एक वाढतंय असं वाढता काय असू शकते गुणाकारामध्ये वर्ग आणि गणामध्ये तिन्ही मध्ये असू शकते वर्ग घन तर काय वाढणार गेलाय संख्यावर काय असेल वर्ग घनाच्या संख्या लगेच लक्ष देत त्यामध्ये गुणाकार असणार त्यामुळे गुणाकार बघा गुणाकाराचा संबंध बघा काय आहे गुणाकाराचा संबंध एक मध्ये फक्त एक मध्ये अधिक एक करून एक अधिक एक दोन दोन गुणले एक परत या दोन मध्ये अधिक एक केलेला आहे दोन अधिक एक अधिक एक केलेला आहे आणि परत गुणले दोन केलेले आहे गुणले गुणले दोन तीन तीन दोन सहा इथं पण तसंच आहे सहा मध्ये अधिक एक केलेला आहे एकवीस मध्ये अधिक एक करा आणि गुणले आता किती करावं चार गुणले गुणले चार अधिक एक गुणले एक दोन तीन चार या पद्धतीने क्रम आलेला आहे एकवीस आणि बावीस बावीस चोक अठ्ठ्याऐंशी म्हणजे वाय अठ्ठ्याऐंशी बी हा पर्याय वाय अठ्ठ्याऐंशी बी कंपल्सरी अधिक एक केले सगळ्यांमध्ये आणि क्रमाच्या दोन एक गुणले दोन गुणले ही पद्धत थोडी तशी राबवून गेली आहे वाय अठ्ठ्याऐंशी असा संबंध आला संकेत आणि अंकांचा तर काय संबंध नव्हता पुढचा देतो संबंध एबीसीजे वाय एक्स डब्ल्यू बी वाय एक्स WD EFGV EFGV पुढे आहे UDFL UDFL पुढे आहे प्रश्न काय लास्टचं काय सर ते UT UT
S H U T F A. U T F A. Sir, pari aja. Pari aja. Ya. Paila pari ya, I, D, G, A. Paila pari ya, I, D, G, A. Dusra pari ya, I, K, L, O. I, K, L, O. Tisra pari ya, R, B, Q, K. R, B, Q, K. Ani, sauta pari ya, Q, B, O, L. Saudara pariyah, U B O L O. Empat pariyah. सर आई जे के आर येईल का पर्याय क्रमांक पहिला पर्याय येते सर पहिला पर्याय येते का आई जे के आर बघूया बघूया काय संबंध आला बघा तो ए बी सी जे बघा आपण म्हणणं केलेलं आहे ए बी सी जे असं केलेलं आहे ए बी सी जे इकडे घेतलेलं आहे परत काय घेतलं बघा वाय एक्स डब्ल्यू डी Y F W D आसन लगे थे ना Y F Y F W D आस अनेके पूर्ण के लिए हमारे गए थे पूर्ण के लिए आ बगा A B C J Y F W D आसन लगे थे पूरी तरह से कहेंगे ले E F G V E F G V E F G V या पण बदलून घेतले पुढची सहा ही करता ती घेतली जाते काय यू टी एच एस यू टी आहे घेतले का यू टी यू टी एस एच आणि पुढे घेणारे कसे घेणार आहेत ते अशी घ्यायला लागेल आय जे के आर आय जे के आर आय जे के आर बरोबर आहे हा संबंध आय जे के आर मी इथं जर विचार केला या मालिकेत या स्वरूपात घेतली आहे पुढे येणारी काय आली असते क्यू पी ओ एल या स्वरूपात पूर्ण केलेली असते म्हणजे तुम्हाला सोडवण्यासाठी रचना या पद्धतीने करावी लागते जशी ए टू झेड या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वेळेस सुटेल आता या रचना वेगवेगळ्या पद्धतीने करतात सरळ झेड पर्यंत मांडायची 13-13 मालिका मांडायची आणि एम पासून एन खाली करायची कारण काढणारे बहुतांश वेळा काढणारे प्रत्येक जण या मालिकेवर प्रश्न काढण्याचा प्रयत्न करतात बहुत अमश्य वेळा बरं का प्रत्येक जणांना मालिका म्हणण्याच्या पद्धती फार वेगवेगळ्या आहेत परंतु त्याला रेल्वेने या 13-13 मालिका प्रत्येक जणी सोडवणं शक्य होत क्वचित एखादं सोडलं बरं का कशी गणित आल्यावर आपण कशी कोणती मान्य केली बघूया पण ही पद्धत लक्षात ठेवा अनुक्रमण पण पाठ असू द्या म्हणजे सोडवणं सोपं जातं चला पुढचं देतो L K N L K N N I P N I P P G R P G R R E B perfect Thank you.
टी सी व्ही येते का सर कोणतं बघा पर्याय देतो टी टी सी व्ही आहे पर्याय टी टी व्ही हा पर्याय आहे अनुक्रम म्हणजे काय समजलं अनुक्रम म्हणजे काय समजलं नऊ सोळा त्यानंतर पीचा सोळा पीचा सहा आर चा अठरा त्यानंतर आर चा अठरा इचा पाच तीचा वीस मधली संख्या जर तुम्ही बघितली तर लहान आहात मधली संख्या लहान आहात म्हणजे एक पुढचा गट घेतला एक मागचा गट घेतलेला आहे या पद्धतीनं सोडवले बघायला करून अनुक्रमाने आपल्या लक्षात बघायला बघा एल के एन काय घेतलं एल त्याच्या मोठी संख्या के आणि दोन मोठी संख्या घेतली एन त्यानंतर पुढे बघा काय घेतले एन नाही या पद्धतीने एक एक लावून बघूया सोडण्यापेक्षा सर एल एन पी आर असं सोपं पडतंय सर हा असा संबंध लावून बघूया बघूया दोन मिनिट संबंध लावा एल एक एक सेपरेटिंग एल एल नंतर एल दोन क्रमांक आहे त्यानंतर बी दोन क्रमांक आहे त्यानंतर आर एक सोडून आहे त्यानंतर पुढचा येणार टी आहे तो आहे बरोबर का अधिक दोन अधिक दोन अधिक दोन गेलेले आहे आणि अक्षरमाला या अक्षरमाला सोडवताना पर्याय दोन सोडवाय तुम्हाला पहिलं उत्तर सापडलं की सगळं काढून बसायचं नाही सहसा तरी पर्याय येऊन पुढे वेळ कमी असला पर्यायामध्ये सुरुवात दोन पर्याय तर लगेच पहिलं सापडलं सापडले त्याचा विचार करून लगेच सोडून पुढे जात आहे म्हणजे प्रत्येक वेळेला सगळी मालिका सोडवत बसावी असं पण काय नाही एक एक सहसा तर दोन पर्याय पण या क्षणाला क्वचित वेळा तर एकच पर्याय असतो तो लिहून पुढे निघून गेलं तरी चाल खात्रीचे मात्र पहिला आलेला बरोबर आहे का बघावं लागतं त्यानंतर पुढे बघू के आय जी ई काय संबंध आहे बघा पुढे के ए नंतर एक सोडून आय आय नंतर एक सोडून सी नंतर एक सी नंतर एक सोडून सी ए ला काय सी मी त्यानंतर पुढची मालिका बघा काय येणार आहे एन पी आर पी आणि पुढे येणार हा संबंध कुठे आहे एन एन नंतर आर पी एक सोडून पी नंतर एक सोडून आर आर नंतर एक सोडून पी एक सोडून पी पी सी पी ए या पद्धतीने विचार करू एका एक मालिका घेतलेल्या एक सोडून एक तीन मालिकाच्या डावल्यानंतर तुटून जातात असं बाण करून पण सोडवत म्हणजे सोडवण्याची अक्षर मला सोडवण्याची सहसा तर या पद्धतीने पटपट सुटतात काय अनुक्रमण जाऊ शकतात काय ज्या ए झेड बी वाय प्रमाणे सुटतात तीन चार संबंधाचे राहतात ए झेड बी वाय प्रमाणे काय अक्षर मला तेरा खेळायची मांडणी लागते दुसरं काय सामान फरक असेल तर या पद्धतीने सुद्धा बऱ्याच वेळा फरक सामान ठेवत होतो तीन वेगवेगळे असेल तर या पद्धतीने सोडून पाहता आणि दुसरं काय काय अनुक्रमांक मूळ संख्या विचार संख्या काय असतील वर्ग संख्या असेल लिहिलं बघा म्हणजे सोडवता येईल वेगवेगळ्या प्रकारचे आपण गणित बघितले या प्रकारे सहसा गणित असत थोडासा वेगळा प्रकार आकडा जवळ येत होता काय आहे बघा विचार करा वेगळं प्रकार बी सी डी वाय एक्स डब्ल्यू ई एफ ई पी यू डी एच आय जे प्रश्न
एस आर क्यू येते सर याचं उत्तर ओके काय एस आर क्यू ई एस आर क्यू ई काय केलेलं आहे त्यामध्ये सर्वरच्या तीन संख्या आणि त्याच्या खालच्या संख्या दिले सर ए बी सी डी वाय एक्स डब्ल्यू एकदा वरती मालिका घेतली नंतर खालची मालिका घेतली परत वरची घेतली नंतर खालची घेतली संबंध संबंध चौकटीमध्ये लिहिता तुमच्याकडे काय संबंध सांगितलंय तो चौकडीत लिहिण्याचा प्रयत्न करा पुढचं देतो प्रश्नचिन्ह पहिल्यांदाच आहे एक्स सी डब्ल्यू एक्स सी डब्ल्यू डब्ल्यू डी व्ही डब्ल्यू डी व्ही पीई क्यू पीई यू आणि यू एफ टी यू एफ टी काय बघा TGS येईल ना सर TGS TGS पर्याय आहे का बघतो पर्याय तरी TGS नाही सर नाही सर सर YBX येईल का YBX येते सर YBX YBX पुढचा सांगितला काय संबंध आहे एक्ससीडब्ल्यू या पद्धतीचे रचना प्रमाणे डब्ल्यू डी व्ही डब्ल्यू डी व्ही असे आहे परत पीईयू पीईयू आणि परत यू एफ टी असे आहे ही रचना अशी व्हायला पाहिजे Y, B, X, Y, B, X अशी रचना करायला पाहिजे रचना करून बोलत त्याचा पर्याय पण आहे वाय बी एक्स हे उत्तर आलेला संबंध काय लिहिला संबंध लिहित करा बघा ए जी एन बी वाय प्रमाणे बी वाय प्रमाणे जास्त महत्वाचा आहे संबंध लिहित संबंध कारण अभ्यास करताना तुम्हाला हे सांगून जातो कोणकोणते संबंध असतात हे संबंध तुम्हाला कोणतेही वेळी सोडवतात वेळी आहे फक्त संबंध आहे असं येणार आहे त्यामुळे संबंध लिहून घेत सर ते फार महत्वाचे आहे चला आता थोडस वेगळ्या पद्धतीला जाऊ विचार वेगळ्या पद्धतीवर जाऊ विचार करताना या मालिकेत तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल नाही सापडेल काय सांगता येईल सोडवा सर ते मधली जे नंतर काय लिहिलंय सर ते चमका लागलंय त्याच्यामुळे ते दिसत प्रश्न जे एफ एम 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 परत प्रश्न
Y el neta hay que hacer router de eso. No hay nada. Pues ahí en Saga. सर जे पासून डावीकडे चौथा अक्षर येते एफ आणि उजवीकडे चौथा अक्षर येते एम सॉरी हा तिसर सॉरी तिसरं येत एक दोन तीन तिसरं येते सर हे चौथं हे तिसरं वेगळा विचार करून बघा काय सापडतंय का सर जे येईल का जे हो येईल ते सांगा बसा जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे महिन्यांचे अध्याक्षर ओके महिन्यांचे इंग्रजी महिन्यांचे इंग्रजी महिन्यांची महिन्यांची अध्याक्षर इंग्रजी महिन्यांचे अध्याक्षर जानेवारी फेब्रुवारी मार्च त्यानंतर पुढच्या जूनच येणार आहे त्यानंतर पुढील वगैरे काय बघा सर एस 1 2 3 4 5 येस येस काय लिहिणार स्पष्टीकरण काय लिहिणार अक्षरांची नावे ना सर 1 2 3 4 5 नंबर नेम्स हा नंबर नेम्स अध्याक्षरे ना नंबर नेम्स म्हणा यांचा काय संबंध नसताना आम्ही पाहिले असे प्रश्न विचारतात तुम्ही याच्यामध्ये कितीतरी ओळखलो ते उत्तर येत तयार करता येते का फक्त बरं का स्क्रीन थांबली आहे सर तुमची स्क्रीन थांबले नाही सर दिसते दिसते तुमची रेंज कमी राहिली असेल बघा असं देतो काय प्रश्न केला त्या ठिकाणी या मालिकेचा काय सुद्धा विचार नाही या आता मालिकेचा थोडा फार विचार आहे परंतु त्याच संबंध सापडणार विचार करा नसेल झाले तुम्हाला सांगतो नाही विचार येणार हा जो शॉर्टकट आहे
यांच्या पाण्यातील प्रतिमा पाण्यातील टाईप का नाही आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिमा समान राहतात काय का मानलं जातं आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिमा म्हणजे डाव्याचा उतर होतो उतव्याचा डावा बघा एक आरशात प्रतिमा पहा एक आरशात प्रतिमा पहा अशी दिसणार की बरोबर म्हणजे प्रतिमा समान राहतात एक टू दीड म्हणजे अकरा अक्षर असतील प्रतिमा त्यांच्या प्रतिमा समान राहतात अकरा अक्षर आहे त्यांच्या काय समान राहतात आरशातील प्रतिमा समान राहतात बदलत नाही आरशातील प्रतिमा आवाज येते ना हो सर त्यानंतर तीनच्या पुढे काय येणार आहे क्रमशः जर आरशातील प्रतिमा घेतल्या यू येणार काय येणार आहे यू क्रमशः ते नंतर यू ते पण आरशातील प्रतिमा समान राहते स्पष्टीकरण लिहा आरशातील प्रतिमा समान आरशातील प्रतिमा समान क्रमवार करता क्रमाने चालले हे उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये आणखीन एकदा सांगा सर माझी स्क्रीन थांबली होती ओके आणखी सांगतोय का यांचे आरशातील प्रतिमा समान राहतात आरशातील प्रतिमा म्हणजे कसं ए ला आरशात बघितलं तर आय असं दिसतं आय एम आरशात दाखवला तर आय असं बरोबर ओ आरशात दाखवला तर आय असं दिसतं आपण आरशा समोर आणलं तर आपला डाव्याचा उद्भव दूर घेतो डावा बरोबर तसं यांचं आरशातील प्रतिमा आंग्याशी राहतात आणि शॉर्टकट लक्षात कसं ठेवायचं ए मोठो काय पी डब्ल्यू एक्स वाय बरं का या अकरा अक्षरांची आरशातील प्रतिमा समान मग हा क्रम बघताना विकास होता ए आय एम ओ डी अँड क्यू म्हणजे आरशातील प्रतिमा क्रमशः धर्म घेतल्या तर कसे समान बरं का हे क्रमापेक्षा सुद्धा जास्त विचारतात वेगळा पर्याय ओळखा गटाशी जुळणारा पर्याय ओळख त्याच्यामध्ये जास्त प्रश्न विचारला जातो आरशातील प्रतिमेनंतर त्यानंतर पुढे बघा लिहिले हे लिहून घ्या आरशातील प्रतिमा त्याला दोन चौक कारण प्रॉब्लेम यायला लागलाय सर याच्यामध्ये त्याच्यामुळे ते काहीच कळलं नाही आता दिसते हा सर दिसते आता या आरशातील प्रतिमा आहे त्या समान राहतात दुसऱ्या मोबाईलला जॉईन करत चला तुम्ही नंबर टाकला होता जॉईन करायला म्हणजे कशाला जॉईन करायचा होतो व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करायचा होता का टीम ला तुम्हीच टाकलं होतं नंबर सेव्ह एंटर करायला ना बर बघा याच्या आरशातील प्रतिमा सेव्ह राहतात म्हणजे सॉरी आरशातील प्रतिमा समान राहतात आरशातील प्रतिमा काय राहतात यांच्या समान राहतात बघा याला घेऊन एम च्या आरशात प्रतिमा बघा आहे चित्रातील ओ च्या आरशातील प्रतिमा बघा आहे चित्रातील या एवढ्या ठिकाणी प्रश्न विचारते या आरशातील प्रतिमा उभे सममित आडवे सममित आणि पाण्यातील प्रतिमा आणि हा घटक तुम्हाला सेपरेट आहे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा आणि हे जर चालू आहे ते आहे त्यामुळे हे पाठच करून ठेवा लक्षात आपल्या पण सोपं आहे ए मोठो आय पी डब्ल्यू एक्स वाय हा शॉर्टकट आरशातील प्रतिमा असतात उभे सममित प्रतिमा असतात उभे सममित उभे सममित म्हणजे मधन कापल्यानंतर दोन तंतोतंत भाग होतात तसे उघडल्यानंतर दोन 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 भागानंतर सेम जोडतील बघा याला उभं टाकलं एकावर एक टाकलं तंतोतंत जोडतील एम ला एकावर एक टाकलं तंतोतंत जोडतो ओ ला टाकलं तंतोतंत जोडेल आणि प्रश्न विचारताना असाही विचारू शकतो उभे समोर वेगळं वगैरे काढा किंवा पाण्यातील प्रतिमे आरशातील ज्या प्रतिमा असतात त्या सगळ्या उभे समोमित असतात सगळ्या प्रतिमा उभ्या समोमित असतील वाय काढताना असं काढा असं म्हणजे उभे समोमित आहे वाय पण पाण्यातील प्रतिमा
सांगा बरं पाहिजे त्याप्रमाणे किंवा कोणत्या असं मार्ग असतील अक्षरांच्या पाण्यातील प्रतिमा म्हणजे काय डोक्याचं पाय होतो पायाचं डोकं होतं पाण्यात वर खाली होतं बरोबर आहे याला म्हणायचं पाण्यातील प्रतिमा बघा पाण्यातील प्रतिमा कोणते असतात सी आय ऑक्सिजन आहे ब्लड एवढं आहे त्या पाण्यातील प्रतिमा समान राहतात बघा लक्ष इकडं पण कुठं जरा एक आहे सी ची पाण्याची प्रतिमा बघा खाली किती आहे चित्र आहे बी ची पाण्याची प्रतिमा बघा आहे चित्र आहे त्यानंतर परत ई ची पण आहे अक्षर आहे पाण्याची प्रतिमा आय आहे अक्षर आहे एच आहे अक्षर आहे पाण्याची प्रतिमा पाण्याची प्रतिमा वरच खाली होतं खालचं वर होतं ना त्या पाण्याची प्रतिमा त्या सी आय डी ऑफ आहे त्या पाण्याची प्रतिमा आहे आणि याला आडवे सममित पण म्हणतात आडवे सममित आडवे सममित याच्यावर खूप प्रश्न विचारले पण आहे बरेच प्रश्न आकृत्यामध्ये मिळून किंवा वेगळ्या पर्यायामध्ये गटाचे हे प्रश्न पडल्यानंतर बऱ्याच जणांना कळत नाही नेमका काय प्रश्न पडलाय प्रश्न याच्यावर आधारित असतो आकृत्यांवर आधारित मुलं याच्या म्हणजे शोधत बसतात बऱ्याच वेळ ते काय सापडत नाही आहे यांच्या पाण्याची प्रतिमा समान ही आडवे संबंधित आहे आडवे म्हणजे असा भाग केला तर एकावर एक पडतो आडवा स्त्रीला मधून टाका तंतोतंत जुळतो आईला मधून टाका तंतोतंत जुळतो त्याला आडवे संबंधित असं पण म्हणे किती अक्षर आहेत सात अक्षर आडवे संबंधित असणार आडवे संबंधित म्हणजे पाण्यातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा सात आहे लिहून घ्या चौकट करा महत्वाचा आहे प्रश्न विचारतील याच्यावर लक्षात झाला असेल पाठव ए मोठो आहे पी डब्ल्यू एफ सो आय अक्षातील सी आय ए ऑप्स आहे हे कशातली प्रतिमा आहे पाण्यातल्या प्रतिमा आहे झालं लिहिले का हे लिहिले का बोला हा लिहिले सर ओके हो सर लिहिले बघा प्रश्न असे तुम्हाला अक्षर मला कोणती एक दोन प्रश्न घेऊ आपण आणि अक्षर मालिकांमध्ये क्रम बदलून तुमचा म्हणजे किंवा वेगळा पर्याय करतो इतर एक दोन गणित सांगतो काय काय आय आर काय संबंध आहे वरच्या मालिकेतील बघा सी एफ आता क्रम घेतलेला आहे सी एफ परत एक जागा तुमच्या परत एक रोड सोडलाय बी केलाय परत एक रोड सोडला आय आर परत एक रोड सोडला दोन मिनिट इथे एल ओच्या ऐवजी के पी असायला पाहिजे बघ दोन रोड सोडले मध्ये के पी करायचे प्रत्येक ठिकाणी तो सोडलाय ना सी एफ ई बी एक सोडला ई बी एक सोडला आय आर
KPI असायला पाहिजे होते, काय असायला पाहिजे होते, KPI ते क्रम पण चुकून आहे या क्रमाने केला आणि एजेड बी वाय क्रमाने संबंध पूर्ण गया एल बी क्यू बी सी एम सी बी चाळीस पी बी क्यू पुस्तक आर यू होल बघा काय होते पर्याय सांगा सर पर्याय सांगा क्या पर्याय यूएफ 115 यूएफ 115 दूसरा पर्याय यूजी 18 यूजी 18 तिसरा पर्याय आहे टीएफ 120 हा सर तिसरा पर्याय येते टीएफ 120 टीएफ 120 बघा काय संबंध आलेला आहे बघा असा क्रम म्हणजे असा संबंध बघा काय संबंध आहे एल एक सोडून एम घेतले एक सोडून टी घेतले एक सोडून आर घेतले एक सोडून टू चालले टी ए एक दोन टी ए म्हणजे आधी एक आधी एक किंवा आधी दोन काही परत हे बघा बी सी डी ई बी सी डी ई एफ ए होता क्रमशाने केला आणि आता यांच्या संख्येचा विचार करा यांचा अनुक्रमांक अनुक्रमांक जर विचारात घेतलं यांचा 12 आहे बीचा 2 आहे 12 यांचा 14 आहे सीचा 3 आहे 14 42 आहे बीचा 16 आहे बीचा 4 आहे 64 आहे 18 आहे बीचा 12 आहे 18 म्हणजे 90 झालं आता टीचा मला वाटतं 20 आहे एफ 6 आहे बरोबर आहे 120 टी एफ 120 टी एफ 120 या पद्धतीने बघा हे संख्यांचा संबंध लिहिलेला असेल सोबत तर या स्वरूपात आहे पुढे बघूया ते मासिक देऊ संख्यांची झेड 50 एक्स ओके सर ते बघा
सर जे 22 एल येईल का हां बरोबर आहे सर जे 22 एल जे 22 एल आहे सांगा काय काय संबंध लागला अक्षरांचा संख्येचा संबंध कळा लागले काय क्रमांक सर झेड एक्स म्हणजे मध्ये एक अक्षर सोडलंय सर वरती डी एफ ई एक अक्षर सोडलेला आहे नंतर लगेच खाली काय म्हणलंय टी आणि आर एस ए अक्षर सोडलेला आहे वर पुढे येणार सर जे आणि एल के हे अक्षर जात आहे सर मध्ये आणि त्यांच्या अनुक्रमांकाची बेरीज मध्ये लिहिली सर ते तुम्ही गणित टाकलेले आहेत ना सर सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशे म्हणजे सोडवता आले नाही सर त्याच्यामध्ये 10-11 गणित ते फोटो पाठवू का सर तुमच्या व्हॉट्सअप वरती जे सुटले नाही ते व्हॉट्सअपला टाकत आणि ते टाकले सगळे गेले तर परीक्षा परीक्षेचे आहेत जे पडलेले स्कॉलरशिप असेल एमटीएस असेल परीक्षा असेल
यांना सर नेले पण लिहिली एकत्र केलेली गणित आहे त्यामुळे ते सोडून बघा सरावासाठी महत्वाचं आहे दुसरा शालेय अभ्यासक्रम पण चालू करा आणि तिथे म्हणजे इतर घटक पण बघा पुस्तक वर घेतलं असेल तुम्ही ऑनलाईन जर काय सांगतायत नाही परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन बरं का पण दोन्हीच्या तयारीने आपली तयारी चालेल कोणीतरी काढला तर याच्या बाहेर प्रश्न टाकत नाही आपण जे बघतोय ते फक्त सराव करा त्यांचा आणि एकदा सराव झाले संबंध माहीत झाले की चांगले गणित फास सोडायला लागला बुद्धिमत्ता सोपा आहे सगळ्या विषयात बरं का पण कधी समजलं तर नाही समजलं तर त्यामध्ये काय करायचं काय कळत नाही एकदा तास केले की तुम्हाला ते सुटायला चालू होईल फक्त थोडासा सराव करा स्वतःला सुटतंय का बघा हळूहळू वेग येतात जेवढा सराव होईल समजा लक्षात येईल तसं वेग येतात परत कसलं तरी गणित दिलं तुम्हाला तर मिनिटात जास्त तुमचा बघता वेग सुद्धा लागत नाही असं बघितलं तरी सुटून जातात थोडा सराव झाल्याने आणि सोबत शालेय अभ्यासक्रम पण चालू करा अभ्यास करायला इतर विषयाचा अभ्यास करा इंग्रजीचा वेगळा अभ्यास करा फेब्रुवारीला परीक्षा सांगितलेली आहे तिथे होईल वेळा बदलला कोणतं बदल सहसा होत नाही फार काय झालं तर बदल होईल बरं का त्यामुळे बुद्धिमत्ता सोडून इतर विषयांकडे पण लक्ष द्या बुद्धिमत्ता याच्या पुढे जाऊन अभ्यास करता येत असेल तर बघा किंवा याच्या सोबत तरी असावं त्याच्या आपल्या तासाच्या मागं बुद्धिमत्ता करून वेगात करत राहा ते पुस्तक जे घेतलेलं आहे बघा हे झालं तर ते रोकडेचं घ्या म्हणलं होतं पुस्तक म्हणजे पडलेले 17 मग आपलं जे घटक झालेत का ते 17 याच्यामध्ये असणार आहेत कुठंतरी एकत्र केलेले त्यातले प्रश्न सोडवून बघत जा जे प्रश्न सुटले नाही ते मला टाकायचं सोडवून देता येतील म्हणजे त्याची पण तयारी तुमची सोबत होईल हे पण परीक्षा परीक्षेत आहे ते ऑनलाईनला झालेले आहेत ते कसे प्रश्न पडले होते सुटतायत का हे तुम्हाला कळेल काय अडचण राहते का कुठला संबंध शिकवायचा राहिलाय ना तसा कुठला तर राहत नाही काय तर राहत नाही कारण 8 झालं मी हे शिकवलं त्यामुळे याच्या बाहेर प्रश्न सहसा तरी जाणार नाही कुणीही प्रश्न तरी काढत बरं का सगळे संबंध घेतील असं पण सोडवून पाहता वाजवी सोडून पाहिलेले म्हणजे वेग येईल तुमच्या तुम्हाला त्याला थांबवतो.